अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे या दिवसाचं महत्वही विशेष आहे. भारतीय संस्कृतीत गायीला फार महत्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनीच वसुबारस या दिवशी तिचं पूजन करून तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा हा त्या मागचा हेतू आहे. आता सत्वगुणी म्हणजे काय? तर आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणारी, सगळ्याच दृष्टीने समाजाला उपयोगी पडणारी, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व देणारी, शेतीला उपयुक्त अशा बैलांनाही जन्म देणारी, श्रीकृष्णाला प्रिय असलेली आणि सर्व देवतांनी तिच्यात वास्तव्य करावे अशी जिची योग्यता आहे अशी गोमाता. तिचं पूजन तर व्हायलाच हवं. ज्या ठिकाणी गोमातेचं संरक्षण आणि संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही. अशा गोमातेचे तिच्या वासरासह पूजन करून दिवाळीला सुरुवात होते. मंडळी, पुराणात अशी कथा आहे की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूसाठी हा सण साजरा केला जातो. तसेच असंही म्हणतात की या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचे आपतत्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येतात. हे तरंग विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते. म्हणून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते. मंडळी, कारण अनेक असली तरी एक गोष्ट मात्र खरी की वसुबारस या दिवशी गायवासराची पूजा नक्की करावी. मग कशी करावी ही पूजा? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गाय वासराला गोडाचा नैवेद्य खायला द्यावा. नंतर गाय वासराला नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी. मंडळी, गाय वासराची पूजा करताना एका गोष्टीची काळजी मात्र घ्यायला हवी आणि ती म्हणजे आपल्या पूजेमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांना कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. एखादी गाय फार जवळ येऊ देत नसेल तर लांबून पूजा केली तरी चालेल, परंतु तिला पकडून तिच्यावर जबरदस्ती करून तिची पूजा केली जाऊ नये. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरीच पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखाटून त्याची सुद्धा पूजा तुम्ही करू शकता आणि नंतर एखाद्या गोशाळेला दानधर्म करता येऊ शकतो. तसंच या दिवसाचे काही नियम सुद्धा आहेत. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात. या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊनच उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. तसंच वसुबारस या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत. मंडळी, आपल्या लेकरांना दूध देऊन पोषित करणाऱ्या गोमातेप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे म्हणून अनेक स्त्रिया ही पूजा करतात. मंडळी, तुम्ही वसुबारस या दिवशी गोमातेची पूजा करता की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.